महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान राबविण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत यशोदी प्रभाग संघामार्फत दिवाळी निमित्त महिलांनी बनविलेल्या आकर्षक वस्तू व रुचकर फराळ अत्यंत कमी दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमाचे आयोजन करंजाडे सेक्टर 4 येथे 7 आणि 8 नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आलं आहे. यावेळी सरपंच मंगेश शेलार, ज्येष्ठ नेते विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, सदस्य शिल्पा नागे, अनिता भोईर, प्रिया फडके, सुषमा मयेकर उपस्थित होते. नमस्कार. आज आपण उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आज यशोदी प्रभाग संघ वडघर येथे महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्यांचा भव्य दिवस असा एक स्टॉल उभारण्यात आलेला आहे. 2 दिवसांसाठी आहे. तर त्याचं उद्घाटन आज आपले करंजाड्याचे सरपंच शेलार साहेब यांच्या हस्ते आपण केलेलं आहे. तर त्यांनी एक आमच्या प्रत्येक स्टॉलला विक्री केलेली आहे. त्यांचे थोडंसं मत आपण मांडलं आपण आज यशोदी प्रभाग संघ गटाचं स्टॉलचं ओपनिंग झालेलं आहे. बरोबर, खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि मी आत्ता सर्वांच्या फिरलो, सर्वांनी खरोखर घरगुती वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मी करंजाडे सर्व महिलावासियांना करंजाडेवासियांना सर्वांतो नक्कीच स्टॉल येऊन सर्वांनी तो घरगुती आहे त्याचा आनंद घ्यावा. आणि खरोखर खूप छान केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व महिला मंडळांचे आभार मानतो. धन्यवाद.